आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना भयंकर आहेच, पण एखादी व्यक्ती किती नालायक असू शकते, किती बेशरम असू शकते आणि त्याच्या चुकीची शिक्षा ती आपल्या प्रेम करणाऱ्या व्यक्तींना कशी देऊ शकते हे या घटनेमधून पुढे येतं. त्याचबरोबर ती याच्यामध्ये खून करून खुनी 15 वर्ष फरार होतो आणि शेवटी पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडतो. आणि एखाद्याचा मृत्यू हा दुसऱ्यासाठी गिफ्ट असू शकतो का? तर मन हे लावून टाकणारी आजची ही घटना आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे गुजरातमध्ये. गुजरात राज्य आहे, त्या ठिकाणचं अहमदाबाद शहर आहे आणि तारीख होती 24 ऑक्टोबर 2018. तर अहमदाबाद क्राईम ब्रँचचे पोलीस जे आहेत ते जुन्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत होते. आता त्याच्यामधल्या एका हत्याकांडामधील आरोपीबद्दल खबऱ्यांकडून माहिती मिळालेली होती. अहमदाबाद या ठिकाणी हत्या करून हा आरोपी बंगळूर या ठिकाणी राहत होता अशी माहिती मिळाली. त्यानंतर मग पोलिसांनी लगेच त्या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलीस बंगळुरू या ठिकाणी पोहोचले आणि त्या व्यक्तीवरती नजर ठेवली. आता ती व्यक्ती जर खरंच आरोपी आहे किंवा नाही याची सगळी शहानिशा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ही पाळत वगैरे ठेवली, काही दिवस त्याच्याबद्दलची सगळी डिटेल्स काढली, त्याचे नातेवाईक, त्याच्याजवळची माणसं, त्याची मित्रमंडळी यांच्याकडून सगळी माहिती घेतली आणि त्याचे फोन वगैरे टॅप केले होते. आणि त्यानंतर 25 ऑक्टोबर 2018 रोजी त्या व्यक्तीबद्दलचा पुरावा पोलिसांना मिळाला होता. ती तीच व्यक्ती होती जिनं 15 वर्षापूर्वी एक हत्या केलेली होती. आता पोलिसांनी, अहमदाबाद पोलिसांनी त्या संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं, त्याला अहमदाबादला आणण्यात आलं होतं, त्याच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली. आता सुरुवातीला म्हणजे आपल्याला माहीत नाही, आपण वेगळा माणूस आहे, त्यानं त्याचं नाव वगैरे सगळं पेहराव बदललेला होता, त्यानं त्याचं स्वतःचा लुक बदललेला होता, म्हणजे त्यानं स्वतःच्या डोक्याचं म्हणजे डोक्याला केस वगैरे रोपण केलेलं होतं, केशरोपण केलं होतं, त्याच्यानंतर स्वतःचा पूर्ण चेहरा पूर्ण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. आणि 15 वर्षानंतरचा माणूस तो किती वेगळा वाटत असेल, पण तरी पोलिसांनी सगळी डिटेल काढली होती आणि त्याच्याबद्दल ज्यावेळेस पोलिसांनी त्याला विचारायला सुरुवात केली, त्यानं हो नाही करत होता, पण पोलिसांनी ज्यावेळेस पोलिसांचा खाक्या दाखवला त्यानंतर मात्र त्यानं आपण 15 वर्षापूर्वी हत्या केली होती याची कबुली दिलेली होती आणि 15 वर्षापासून हा फरार होता. म्हणजे पोलिसांना आता या फरारी आरोपीला पकडण्यात यश आलेलं होतं. तर या म्हणजे हा जो आरोपी होता त्याचं नाव होतं तरुण जीनाराज. आता याचं वय ते आत्ता ज्यावेळेस त्याला पकडलं त्यावेळेस त्याचं होतं 43 वर्षाचं. आणि ज्यावेळेस आता ही माहिती समोर आली नक्की काय प्रकरण घडलं होतं, आता ही वेळ होती साधारण 2000 म्हणजे 2001 2002 2003, तर या सुमारास गुजरातमधलं अहमदाबाद शहर जे आहे त्या ठिकाणचं बोपल परिसर आहे, त्या ठिकाणी हिरापन्ना सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये तरुण जीनाराज हा कुटुंबासह राहत होता, म्हणजे आई वडील आणि हा मुलगा अशा पद्धतीनं. तर या तरुणाचं म्हणजे या तरुण नावाच्या तरुणाचं म्हणजे जीनाराजचं लग्न हे सजनी नायर नावाच्या एका तरुणीबरोबरती झालेलं होतं आणि सजनी आणि तरुण या दोघांचा संसार सुरू झाला होता. आता यांची घरची परिस्थिती ठीकठाक होती आणि पत्नीसुद्धा शिकलेली होती, तीसुद्धा नोकरी करणारी होती आणि तरुण जीनाराज जो आहे तोसुद्धा शिक्षक होता आणि तो जवळच्या शाळेमध्ये पीटीचं शिक्षण म्हणजे कवायत हातपुढं करण पायमागं करण अशा पद्धतीची ती कवायत घ्यायचा आणि ते तो शिकवायचा. आणि बायको जी आहे ती त्याच्यापेक्षा जास्त कमवणारी होती कारण ती बँकेमध्ये मॅनेजर होती. पण तरी दोघांचाही संसार चांगला चाललेला होता, सुरळीत चाललेला होता. आणि सगळं काही सुरळीत असताना आता पतीपत्नी कामावरती जायचे, संध्याकाळी परत घरी यायचे, असं त्यांचं आयुष्य सुरू होतं, दिनक्रम सुरू होता. आता 2002 2003 दरम्यान या काळामध्ये हा जो जीनाराज आहे तर त्या जीनाराजची म्हणजे ह्या तरुणची भेट रेडिओमध्ये काम करणारी एक तरुणी होती. आता तिचं नाव आपण चेंज केलेलं आहे आणि तिचं नाव ठेवलं आहे चंचल. आता चंचलबरोबर ती त्याची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर ते एकमेकांना भेटायला लागले, मैत्री वाढलेली होती, गाठीभेटी वाढलेल्या होत्या आणि ते एकमेकांच्या इतके संपर्कात आले नको त्या ठिकाणी पडले, म्हणजे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांचं अफेअर सुरू झालं. म्हणजे चंचल आणि तरुण यांचं अफेअर सुरू झालेलं होतं. आणि आता ती तरुणी जी आहे त्या तरुणीला माहीत होतं की आपण ज्याच्यावरती प्रेम करतो किंवा ज्याच्याबरोबर संबंध ठेवलेत तो तरुण लग्न झालेला आहे, तरीसुद्धा यांचं अफेअर चालू होतं. समाजामध्ये अशा काही व्यक्ती आहेत की ज्या दुसऱ्याच्या संसारात विष कालवण्यासाठी, दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी, दुसऱ्याच्या सुखी संसाराला बर्बाद करण्यासाठीच काही लोकं जन्माला आलेली असतात. तर अशा पद्धतीनं आता काही दिवस यांच्यामध्ये लपून छपून भेटीगाठी सुरू झालेल्या होत्या आणि नंतर
म्हणजे सुरुवातीला अगोदर त्या पत्नीला सुद्धा हे माहीत नव्हतं की आपला पती अशा पद्धतीनं बाहेर पीटीचा क्लास करतो आहे, एक्स्ट्रा क्लास घ्यायला सुरुवात केली. पण पत्नी जी आहे ती पतीवर विश्वास वगैरे ठेवणारी होती. आता काही महिने यांचं अफेअर चाललं होतं, त्याच्यानंतर मग हळूहळू हे घरी कळायला लागलेलं होतं. आणि आता ह्यांना म्हणजे तरुणला आणि चंचलला ह्या दोघांना लग्न करायचं होतं, एकत्र राहायचं होतं. आणि पत्नी जी आहे ती त्याच्या त्याला त्यांच्यामध्ये आता अडथळा ठरायला लागलेली होती. आता करायचं काय, तर घटस्फोट घ्यायचा. पण घटस्फोट घेतला तर अजून काय म्हणजे पैसे द्यावे लागतील किंवा बारीक बाकीचे बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्याच्यामुळे मग यांनी वेगळी कल्पना करायला सुरुवात केली की आपण त्या पत्नीचा काटा काढायचा. त्या पतीनं तसं ठरवलेलं आहे, पत्नीला संपून टाकायचं आणि त्यानंतर मग आपण आपल्या प्रेयसीबरोबर लग्न करायचं आणि मस्त सुखात आनंदात समाधानात राहायचं. म्हणजे ती पत्नी कमावणारी पत्नी आहे, पतीवर विश्वास ठेवणारी पत्नी आहे आणि अशा पत्नीला संपवायचं असं यानं ठरवलेलं आहे. आणि त्या संधीची वाट बघत होता. 2003 फेब्रुवारी महिना आहे, त्या महिन्यामध्ये तो प्रेमाचा म्हणजे काय म्हणतात सप्ताह किंवा हप्ता वगैरे असं, आणि त्याच्यामध्ये येणारा व्हॅलेंटाईन डे. तर आता ह्यानं काय ठरवलं की आपण व्हॅलेंटाईन डेला आपल्या बायकोचा मर्डर करायचा आणि बायकोला मारून टाकायचं आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या प्रियसीला तिच्या मृत्यूचं गिफ्ट द्यायचं. म्हणजे बघ मी तुझ्यासाठी म्हणजे मी तुझ्यासाठी फूल आणणार, मी तुझ्यासाठी काहीतरी कपडे घेईल, मी तुझ्यासाठी काय असं काय करेल, त्याच्यापेक्षा मी तुझ्यासाठी माझ्या बायकोचा जीव घेऊन आलो आहे. तर अशा पद्धतीनं ते थ्रिलिंग अशा पद्धतीनं ते व्हॅलेंटाईन डे साजरं करायचं असं त्यानं ते ठरवलेलं होतं. आणि 13 फेब्रुवारी 2003 रात्री तरुण आणि त्याची पत्नी जी आहे सजनी ह्या दोघांनी जेवण केलं आणि नंतर ते झोपले होते. आणि त्यानंतर रात्री तरुणनं झोपेमध्येच बायकोचा गळा आवळला आणि तिची हत्या केलेली होती. आणि सगळं प्लॅनिंग केलं होतं की ती हत्या नैसर्गिक वाटली पाहिजे, आपल्यावर कोणाचा आळा आला नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण आरडाओरडा करायचा, रडारडी करायचे आणि नंतर सांगायचं नैसर्गिक मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर आपण आपल्या प्रेयसीबरोबर राहायचं, इतकं सोपं येते अशा पद्धतीचं त्याला वाटत होतं. आणि त्यानं त्या बायकोचा मर्डर केला. रात्रभर तो त्या बायकोच्या मृतदेहाच्या शेजारी बसून राहिला आणि सकाळी मग शेजाऱ्यापाजाऱ्यांना उठवलं, माझी बायको उठत नाही, आरडाओरडा केला. त्याच्यानंतर मग शेजाऱ्यापाजाऱ्यांनी अहमदाबाद पोलिसांना माहिती दिली, पोलीस त्या ठिकाणी आले. आता आल्यानंतर आता पती जो आहे तो बिचारा रडत होता, त्याची बायको अचानकपणे गेलेली होती, मृत्यू झालेला होता. आणि मग त्याच्यानंतर मग त्या पतीनं सांगितलं काय झालं बाबा तिला असं त्रास व्हायला लागला आणि मग तिचा मृत्यू झाला वगैरे. आता पोलिसांनी पंचनामा वगैरे केला आणि पोलिसांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात झाली, बॉडी पोस्टमार्टमला पाठवलेली. आता पोलिसांनी तर सुरुवातीला कसं आहे, आता ह्यांनी किती जरी सांगितलं असलं तरी पोलिसांना इतका अनुभव असतो की पोलिसांनी पोलिसांचा त्याच्यावरच संशय येणार नाही की घरामध्ये मृत्यू होतो आणि संशयास्पद मृत्यू होतो. पण हा पळून गेला नाही किंवा हा घाबरला नाही आणि हा पोलिसांना तपासात मदत करतो आहे. आणि त्याच्यामुळे मग असं काही वाटलं नाही की याच्यामध्ये याचा काय हात असेल. आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने डॉग स्क्वॉड बोलवलेले, फॉरेन्सिक टीम आलेली आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने तपास केलेला आहे. आता 2-3 वेळा हा कुत्रा जो आहे तो सुद्धा त्या तरुणवरती भुंकलेला होता, पतीवरती भुंकलेला होता. पण शेवटी आता घरामध्ये दोघं होती त्याच्यामुळे मग तसं काही संशय वाटला नाही. आणि त्याच्यानंतर काही दिवस तपास चालला आणि तपास चालू असताना या तरुणीचा मृत्यू झाला कसा हे मात्र कुठं उलगडत नव्हतं. आता ती हत्या होती, मग ती हत्या होती तर ती हत्या कोणी केली? जर नैसर्गिक मृत्यू होता तर ती अगोदर काय अशी आजारी नव्हती, मग ती नैसर्गिक मृत्यू अचानक मृत्यू कशा काय झालेला होता? असं सगळे प्रश्न समोर येत होते. आणि याच्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस म्हणजे फॉरेन्सिककडून माहिती घेतली किंवा त्याच्यानंतर ते जे काही डॉक्टरांकडूनची माहिती घेतली किंवा पोस्टमार्टमचे रिपोर्ट वगैरे आले, तर या सगळ्याच्या आधारे मग लक्षात आलं की ह्याच्यामध्ये या पतीचा हात आहे. आणि पोलीस त्या तरुणावरती म्हणजे त्या तरुणवरती त्या पतीवरती संशय घ्यायला लागले आणि त्याच्याकडे त्याच्याकडून जबाब नोंदवायला सुरुवात झाली. आता त्याच्या लक्षात आलं की पोलिसांना हळूहळू कळायला वाटायला लागले की आपणच याच्यामध्ये इन्वॉल्व आहोत आणि पोलिसांचा संशय बळावतो आहे आणि हा मात्र काहीतरी असं गोलमाल उत्तरं देतो आहे असं झालं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याला वाटलं की आता पोलीस आपल्याला पकडतील त्यावेळेस त्यानं मग काहीतरी तब्येत खालवली वगैरे असं नाटक केलं. त्याला अहमदाबादच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि पोलीस त्या रुग्णालयामध्ये होते पण त्याला अटक करता येत नव्हती, फक्त विचारपूस त्याच्याकडून होत नव्हती. आणि त्याच्यानंतर मग पोलीस वाट बघत होते आणि याच्या डोक्यात मात्र वेगळीच कल्पना होती. आणि मग तो त्या रुग्णालयामधून म्हणजे आजाऱ्याचं नाटक करून तिथून तो
पळून गेलेला आहे आणि पोलिसांना त्यानं चकमा दिला आणि तिथून तो जो पसार झाला त्याच्यानंतर पोलीस त्याला शोधत होते तरीही तो सापडला नाही. शोध पोलिसांनी शोधलं होतं, त्याचा तपास चालू होता, तो मात्र कुठं सापडला नव्हता. अनेक दिवस गेले, अनेक महिने गेले, अनेक वर्ष सरली, काहीही तपास लागला नाही आणि सजनीची हत्या पती तरुणनं केली. आता पण प्रश्न हा होता की त्यानं का केली, नंतर त्याचाही शोध पोलिसांनी घेतलेला होता आणि आजूबाजूच्या राज्यामध्ये सुद्धा या तरुणचा शोध चाललेला होता. आता यानं हत्या केल्यानंतर तो बंगलोरला गेलेला होता, त्या ठिकाणी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला लागलेला होता आणि त्या कंपनीचा ओरकेन असं काहीतरी नाव आहे त्या कंपनीचं. आणि त्या ठिकाणी त्यानं म्हणजे अशी पण माहिती समोर येते की दुसरं लग्न केलं होतं, त्याला दोन मुलं झाली होती आणि आपलं नाव पत्ता बित्ता सगळं बदलून तो तिथं राहत होता. पण तरीसुद्धा पोलीस मात्र त्याच्या मागावरती होते आणि पोलिसांनी शेवटी त्याला बेड्या ठोकल्या म्हणजे ठोकल्याच होत्या. आता या सगळ्यामध्ये त्यानं ज्या प्रियसीला गिफ्ट दिली होती, तर ज्यावेळेस म्हणजे असं काही समोर येतं माहिती की तो ज्यावेळेस प्रियसीला हे कळलं की आपल्या प्रियकरानं अशा पद्धतीनं बायकोला मारले आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिचा मृत्यू आपल्याला गिफ्ट केला आहे, त्यावेळेस मात्र तिनं त्याला म्हणजे अक्षरशः हकलून दिल्यासारखी अवस्था केली होती. कारण अशा पद्धतीनं जो वागतो आहे तर त्याच्याबरोबर ती राहण्यात काय अर्थ नव्हता. म्हणजे घर का ना घाटका, म्हणजे एका बाजूला बायको गेली, दुसऱ्या बाजूला प्रियसी गेली आणि हा खुनी बनलेला होता. घर का ना घाटका अशी याची अवस्था झालेली होती. आणि आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रत्येकानं सावध असलं पाहिजे. म्हणजे विश्वास हा प्रत्येकानं ठेवावा, संसार हा विश्वासावरती चालतो, पण डोळे झाकून विश्वास ठेवू नका, डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवला पाहिजे. आणि समोरच्यानं आपला विश्वासघात केला तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आहोत हे आपल्या म्हणजे घातक गोष्ट आहे या गोष्टीनं. अशा पद्धतीनं अघटित गोष्टी घडतात. आता आजच्या घटनेमध्ये विचित्रपणा काय होता, तर म्हणजे प्रियसीला गिफ्ट देण्यासाठी यानं बायकोची हत्या केलेली होती व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. म्हणजे ही मानसिक वृत्ती जी आहे ती वृत्ती आणि त्या वृत्तीमधून घडलेली ही घटना आणि त्या घटनेमधून शेवटी साध्य काय झालं, शेवटी हातामध्ये बेड्या पडल्या आणि 15 वर्षाचा जो बॅकअप होता तो पोलीस आता त्याचा भरून काढतील. म्हणजे एवढं सगळं जर झालं तर ह्याच्यातनं मिळालं काय त्याच्यापेक्षा अशा पद्धतीनं. आणि समजा एखादी तरुणी आहे, त्या तरुणीनं आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो जर सिंगल असेल तर त्याच्यावर प्रेम कर आणि त्याच्याबरोबर ती लग्न कर. पण तो जर मॅरेज केले लग्न केलेलं आहे त्यांनी, त्याची बायको आहे, त्याचं त्याच्या घरात कोणीतरी आहे आणि त्याचा संसार उद्ध्वस्त करून त्यानं माझ्याबरोबर आलं पाहिजे, ही वृत्तीसुद्धा काही लोकांनी सोडली पाहिजे. आपल्यामुळं कुणाचं वाटोळं होणार नाही, नुकसान होणार नाही याची खबरदारी मुलींनी घेतली पाहिजे. म्हणजे जे अशा पद्धतीने वागतात किंवा अशा पद्धतीनं लग्न झालेल्या लोकांना प्रेमात पाडतात किंवा प्रेमात पडतात, त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि घरामध्ये बायको आहे, घरामध्ये संसार चांगला, सगळं चांगलं आहे असं असताना बाहेर जे शेण खाणारे येतात तर त्या लोकांनी म्हणजे कधी ना कधीतरी त्यांना मग त्याच्या उलट्या कराव्या लागतात हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे मग अशा घटना घडू नये त्याच्यासाठी प्रत्येकानं त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ना. तुम्हाला याच्याबद्दलचं काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.